नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी अर्चना, स्वागत आहे तुमचं रॉयल IAS अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी इथे तुमच्यासाठी लोकसत्ताचं ॲनालिसिस करते. सो आजचा पेपर आपण ॲनालिसिस करतोय. लेट स्टार्ट. आपण होमपेजवर आहोत आणि होमपेजवर न्यूज नाही आहेत. सो आपण महाराष्ट्रामध्ये जातोय, महाराष्ट्र सेक्शन लोकसत्तेचा. आणि महाराष्ट्रामध्ये आहे पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र प्रकल्प मृतावस्थेत आढळली T35 वाघीण. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की हा पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर हा पेंच व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांमध्ये येतो. तसेच सातपुडा पर्वतरांग जी आहे त्यावर तो लोकेटेड आहे. आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाला जे नाव आहे पेंच, हे तिथे वाहणाऱ्या नदीवरून देण्यात आलेलं आहे. एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. यातील पुढचा प्रश्न न्यूज. हा, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी. राज्यपालांचे पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉल नंतर सूत्र फिरली. ही न्यूज आपल्याला MPSC च्या एक्झामच्या दृष्टीने बघायला हवी की विधानसभा अध्यक्षांची निवडणूक किती टर्म नंतर, किती वर्षांनी होते आणि ती निवडणूक कुठल्या पद्धतीने होते, तर आपल्याला हे सगळं बघितलं पाहिजे. जे संविधानात Article 178 आहे ते विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबद्दल स्टेट्सला गाईड करते, मार्गदर्शन करते. आणि जी ही निवडणूक असते ती स्टेट म्हणजे स्टेट लेजिस्लेचर विधानसभा ही स्वतंत्रपणे घेते. आणि जी इलेक्शन डेट वगैरे आहे ती गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल डिसाईड करतात. आणि ती जर डिप्युटी स्पीकरची म्हणजे उप अध्यक्ष असतील तर त्यांची जी डेट आहे निवडणुकीची ती स्पीकर डिसाईड करतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पॉवर्स आणि फंक्शन्स ऑफ स्पीकर म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे जे शक्तीज आहेत आणि त्यांच्या त्यांचे जे कार्य आहेत ते आपल्याला जाणून घ्यायला हवेत. ओके. यातील पुढची न्यूज. ही न्यूज. सांगलीच्या बाजार समितीत गवा घुसल्याने शहरात Kalam 144 लागू, गव्हाला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू. तर आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की 144 कलम राज्य कधी कधी लागू करू शकते. सो पर्यायामध्ये हा ही गोष्ट सुद्धा ते देऊ शकतात MPSC चे कमिशन. यातील पुढची न्यूज. मराठवाड्यात 654 बँक शाखांची आवश्यकता, 117 शाखा उघडण्याचा प्रयत्न. तर ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि यामध्ये मराठवाड्यामध्ये बँका नसल्यामुळे तिथे काय प्रॉब्लेम आहेत, पायाभूत सुविधा तिथे आहेत कशा आहेत, त्यांचा आढावा या आर्टिकलमध्ये लेखामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे ही न्यूज तुम्ही नक्की वाचा. महाराष्ट्रामधील न्यूज आता संपलेले आहेत. देश विदेश. शहरातील न्यूज आपल्यासाठी महत्वाच्या नाही आहेत. देश विदेश मध्ये काय आहे?
ही न्यूज आहे. पोषण आहारात सापडली मेलेली पाल, सरकारी शाळेच्या निष्काळजीपणाचा 80 पालकांना फटका. ही न्यूज आपण पोषण आहारात काही काय त्रुटी आहेत हे विचारल्यावर आपल्याला ही न्यूज अनालिसिस आपण करू शकतो. हाँ, ही एक न्यूज आहे की आरोग्य मंत्रालयाची एका दिवसात 2 नवीन लशी आणि 1 गोळीला मंजुरी. तर त्या गोळ्यांची नावं काय आहेत आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. त्या गोळ्यांची नावं आहेत कोर्बी वॅक्स आणि कोवोवॅक्स लस. या 2 लसी आहेत आणि जे औषध आहे अँटीव्हायरल आहे त्याचं नाव आहे मोलनोपिरावी. आणि यांना मोलनोपिरावी यांना आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. एक न्यूज आहे कोरोना स्थितीच्या आढाव्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांबाबत निर्णय, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. यामध्ये आपल्याला फक्त हे लक्षात घ्यायला पाहिजे की विधानसभा निवडणुकीचा अधिकार कोणाला असतो. केंद्रीय निवडणूक आयोगांना असतो की राज्य निवडणूक आयोगांना असतो. तसेच विधानसभाच्या निवडणूक किती वर्षांनी राज्यांमध्ये होतात त्या केंद्र घेतं की राज्य, केंद्राची यंत्रणा घेते की राज्याची यंत्रणा घेते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्या हव्यात. यामध्ये अजून न्यूज नाहीयेत. सो आपण आपल्यासाठी आता मनोरंजन, क्रीडा, राशी, भविष्य, ऑटो, तंत्रज्ञान हे महत्वाचं नाहीये. आपण डायरेक्ट संपादकीय मध्ये जातोय. संपादकीय मध्ये संपादक काय आहे, हा पी चिदंबरम यांचा लेख आहे. सो तो राजकीय याच्याने लिहिलेला आहे, तो आपल्यासाठी गरजेचा नाहीये. तुकार मन यामध्ये सुप्रीम कोर्टाची जे आता सरन्यायाधीश आहेत त्यांनी मांडलेलं वक्तव्य, म्हणजे त्यांचं वक्तव्य आहे, त्याला अनालिसिस केलेलं आहे. सो तुम इंटरेस्ट असेल तर ते तुम्ही नक्कीच वाचा, खूप छान आहे. दुसरा आहे कामचलाव, ही जे आहे हे आपल्यासाठी लोकमानस, हे आपल्यासाठी गरजेचं आहे कारण ह्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीचे ओपिनियन असतात आणि आपण आपली जी मेंटॅलिटी असते ती शेप करण्याची जी गरज आहे ती याच्यामध्ये दाखवली जाते. यातील पहिला आहे पुढच्या स्टेज आणि मागचा शहाणा. हे तुर्कीचे जी आत्ताची जी व्यवस्था किंवा जे चालू आहे तुर्कीमध्ये त्याबद्दल भाष्य केलेले आहे आणि इथल्या परिस्थितीशी ते कसं अनुरूप आहे किंवा साम्य आहे त्यामध्ये ते अनालिसिस केलेलं आहे. यामध्ये एक आहे पालिका शाळांची आंतरराष्ट्रीय भरारी. यामध्ये उपआयुक्त ज्या आहेत त्यांनी लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये कुठल्या पद्धतीने सध्या काम चालू आहे त्याबद्दल लिहिलेलं आहे. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्कीच वाचा. इथे अन्वयार्थ आहे, हे खूप छान असतं, आपण हे वाचायला हवं. जे आता सध्या चालू आहे की कुत्रा, मांजर, म्याव, कोंबडे यांचे सगळे आवाज वगैरे विधानसभेत किंवा विधानसभेबाहेर, त्याबद्दल हे चालू आहे की हे असं का घडतंय आपल्या समाजात आणि हे आपण नक्कीच वाचायला पाहिजे. उलटा चष्मा सुद्धा वाचायला मनोरंजन किंवा एक टीका जी जोकिंग पद्धतीने केली, विनोदी पद्धतीने केली जाते ती सुद्धा खूप चांगली आहे वाचण्यासाठी. सो आजच्या न्यूज आजचे संपादकीय नाही आहेत आणि
लोकसत्ता विश्लेषणामध्ये आज काय आहे? तुम्हाला हे जर महत्त्वाचं किंवा इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुम्ही नक्की वाचा. एक्झामसाठी यामध्ये इथे एक आहे की कोरोना विरुद्धच्या लढ्यात केंद्राने मंजुरी दिलेल्या मोलनुपिरावीर गोळीबद्दल जाणून घ्या. तर हे तुम्ही वाचू शकता कारण ही आत्ता या गोळीला मान्यता दिलेली आहे. तर या गोळीबद्दल आपण जाणून घेऊया. इथे लिहिलं आहे, आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोलनुपिरवीर हे एक अँटीव्हायरल औषध आहे. हे औषध देशातील 13 कंपन्यांकडून कोरोनाच्या वयस्कर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरलं जाईल असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. बस या गोळीबद्दल इथे एवढंच मेन्शन केलेलं आहे. हे एक आहे लोकसत्ता विश्लेषण. वादग्रस्त व्यक्तींमुळे चर्चेत असलेली धर्मसंसद म्हणजे काय, तिथे घडलं तरी काय. ओके, आपण हा आर्टिकल नक्कीच वाचला पाहिजे. आता खूप हिटेड डिबेट्स त्याच्यावर चालू आहेत. हा आर्टिकल नक्कीच खूप चांगला आहे आणि वाचण्यासाठी नक्की तुम्हाला उपयुक्त आहे. ओके, आजच्या लोकसत्तामध्ये एवढंच आहे आपल्यासाठी. लाईफस्टाईल, ट्रेंडिंग लेख आणि फोटो व्हिडिओ हे आपल्यासाठी एवढे महत्त्वाचे नाही आहेत. सो आत्ताचा व्हिडिओ ऐकल्यामुळे थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. काही इम्प्रूव्हमेंट्स असतील किंवा सुधारणा करायच्या असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता. आणि मी रोज तुमच्यासाठी असेच लोकसत्ताचे अनालिसिस एम पी एस सी यू पी एस सीसाठी करत जाईन. सो थँक्यू.